नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंगचा मॉपअप राऊंड 1 24 जानेवारी 2023 रोजी लागलेला आहे। ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेली आहे त्या विद्यार्थ्यांना 29 जानेवारी 2023 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॉलेजला रिपोर्टिंग करणे तसेच ॲडमिशन करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे। ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेली असतील असे विद्यार्थी 29 जानेवारी 2023 कॉलेजला रिपोर्टिंग करू शकतात। परंतु या दरम्यानच खूप सारे असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही कॉलेज मिळालेले नाही त्या विद्यार्थ्यांची प्रश्न येत आहेत की बीएससी नर्सिंगचा मॉपअप राऊंड 2 होणार आहे का नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की बीएससी नर्सिंगचा मॉपअप राऊंड 2 होणार आहे आणि हा कधी होईल तर 29 जानेवारी 2023 ही मॉपअप राऊंड 1 मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची तारीख आहे। तर मॉपअप राऊंड 2 मोस्ट प्रोबॅबली 1 वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो। त्यासोबतच खूप विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न आहे की बीएससी नर्सिंगच्या मॉपअप राऊंड 1 जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज पसंद नाही, अपग्रेड होईल का। तर विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने मी एवढं सांगू इच्छितो की अपग्रेडेशन होणे आता थोडंसं कठीण दिसतंय, कारण मॉपअप राऊंड 1 जे नियम होते म्हणजे असा नियम होता की जर तुम्हाला त्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे। परंतु नियमामध्ये काही बदल होऊ शकतात आणि कॉलेज अपग्रेड होऊ शकतं, त्यामुळे जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज पसंद नसेल तर फक्त कॉलेजला रिपोर्टिंग करा, त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म देण्याची गरज नाही। जर मॉपअप राऊंड 2 झाला व नियमामध्ये काही बदल झाले तर तुमचं कॉलेज नक्की अपग्रेड होईल। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न होता की परत चॉईस फिल करू शकतो का, म्हणजे जर मॉपअप राऊंड 2 झाला तर परत एक वेळेस चॉईस फिल करता येणार आहे का। तर या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की जर बीएससी नर्सिंगचे काही नवीन कॉलेज आले तर त्या कॉलेजला ॲड करण्यासाठी चॉईस फिलिंगची विंडो परत एक वेळेस ओपन होऊ शकते, परंतु याची शक्यता फार कमी आहे। मॉपअप राऊंड 1 जी तुम्ही चॉईस फिल केलेली होती त्याचनुसार आता मॉपअप राऊंड 2 तुम्हाला कॉलेज अपग्रेड होऊन मिळेल, परंतु चॉईस फिलिंगची विंडो ओपन होण्याची शक्यता फारच कमी आहे। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। बीएससी नर्सिंगबद्दल येणाऱ्या सर्व अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।